जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ व नवीन माहिती घेऊन आलेलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की रेशन कार्डबाबत तर रेशन कार्डमधून तुमचं किंवा तुमच्या पत्नीचं किंवा तुमच्या मुलाचं नाव जर वगळलं गेलं असेल तर ही सोपी पद्धत तुम्ही अवलंबावी जेणेकरून तुमच्या पत्नीचं नाव किंवा तुमचं नाव किंवा तुमच्या मुलाचं नाव त्यामध्ये परत एकदा तुम्ही टाकू शकणार आहात तर बघा कशा प्रकारची ती सोपे पद्धत आहे त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा आपण सुरुवात करणार आहोत व्हिडिओला आणि पाहणार आहोत आज काय नवीन तर बघा मित्रांनो जर तुमचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले असेल किंवा लिस्टमधून तुमचे नाव वगळले गेले असेल तर घाबरू नका सरकार अशा लोकांना आणखी एक संधी देत आहे राज्य सरकारकडून नवीन रेशन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत काही लोकांची नावे वगळली गेली आहेत ज्याचे नाव वगळले गेले आहेत ते आता पुन्हा आपले नाव जोडू शकतात अनेक कारणामुळे रेशन कार्डमधून नाव वगळले जाते जसे की तुमचे नाव दुसऱ्या रेशन कार्डमध्ये अगोदरपासून असणे आधार कार्डचा नंबर तुमच्या रेशन कार्डशी जोडलेला नसणे तुमच्या रेशन कार्डच्या प्रमुखाचा मृत्यू झालेला असेल तरी रेशन कार्डमधून नाव वगळले जाऊ शकते अशा स्थितीत रेशन कार्डसाठी पुन्हा अर्ज करून ते बनवू शकता यासोबतच लग्नानंतर पत्नीचे आणि मुलांच्या जन्मानंतर त्यांची नावेसुद्धा जोडू शकता तर बघा अशा प्रकारे तुम्ही नवीन रेशन कार्ड बनवू शकणार आहात तर बघा मित्रांनो जर रेशन कार्डमधून एखाद्या व्यक्तीचे नाव वगळले गेले असेल तर त्याचे आधार कार्ड आणि आपले नाव ज्या रेशन कार्डमध्ये जोडायचे आहे त्या कार्डची कॉपी घेऊन जवळच्या सी एस सी केंद्रात किंवा जनसुविधा केंद्रात जाऊन आपले नाव जोडू शकता तेथून तुम्हाला जी रिसिट मिळेल ती आपल्या तहसीलमध्ये जमा केल्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या रेशन कार्डात त्या व्यक्तीचे नाव जोडले जाईल त्यानंतर बघा रेशन कार्डात नवे नावसुद्धा टाकू शकता तर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डात नवीन सदस्याचे नावसुद्धा टाकू शकतात नव्या सदस्याचे नाव टाकण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली नवीन जन्माला येणारी मुलं आणि दुसरी पत्नी विवाहानंतर दुसऱ्या कुटुंबात येते लग्नानंतर असे तयार करा नवीन रेशन कार्ड तर नवीन रेशन कार्ड तर तयार करायचे तुम्हाला लग्नानंतर कशाप्रकारे तुम्ही तयार करू शकणार आहात बघा तुम्हाला तुमच्या पत्नीचे नाव रेशन कार्डमध्ये जोडायचे असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत पहिला सर्वप्रथम दोघांनी वेगवेगळे रेशन कार्ड बनवावे किंवा पत्नीच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करून घ्यावी आधार कार्डमध्ये मुलीच्या वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव नोंदवा पती यानंतर आपले आणि पत्नीचे आधार कार्ड घेऊन जा आणि तहसीलमध्ये पुरवठा अधिकाऱ्याला द्या तुमचे नाव अगोदरपासूनच नाव असलेल्या रेशन कार्डमधून काढून घ्या आणि नंतर नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा आता बघा पत्नीचे ऑनलाईनसुद्धा जोडू शकता नाव तर कशा प्रकारे ज्या रेशन कार्डसोबत तुमचे नाव जोडलेले आहे आणि तुम्हाला तुमच्या पत्नीचे नावसुद्धा त्या रेशन कार्डमध्ये टाकायचे असेल तर तुमच्या पत्नीच्या आधार कार्डात दुरुस्ती करून घ्या यानंतर पत्नीचे आधार जनसुविधा केंद्रावर जाऊन जमा करा आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन नंतर पत्नीचे नाव जोडले जाईल तर बघा मित्रांनो अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज रेशन कार्डबाबत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नॉलेजेबल व नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र